तर नक्की मित्रांनो आज आपला मथुर बैल जिंकलेला आहे आणि दादा राव दादा आपल्या सोबत आहेत. तर दादा काय म्हणणार? काय नाही, आनंद वाटतंय. पहिलाच गुलाल मुंबईचा असा वाटा लागले. आज दिवाळी झाली म्हणजे आपली जोडी आज मुंबईची यवन जोडी बोलतात ती जोडी आज आपली पाळली नाही. पहिल्याच सीझनला आपला गुलाल मिळून दाखवला त्याचा जो म्हणजे आपला मुंबईमध्ये जी पाला जो दर्रा ठेवतो आपला तो कायम तसाच म्हणजे आधी पण होता आणि या आत्ताच्या सीझनला पण तोच ठेवले. पहिलीच गाडी आपण मारली. चौथा वर्ष आहे. महादेवाच्या आशीर्वादाने मथुर महबूब दोन्ही आज एकत्र दिसत आहेत. नक्कीच कुठेतरी देवाचा पण आशीर्वाद आहे आमच्यावर. गौरदा मी पण येतो. देवाचा आशीर्वाद आहे आपल्यावर आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे. त्या प्रेमापोटी आज जी पण शर्यत झाली हे चारही पण महादेवाचे नंदी होते. ते पण आपलेच बैल आहेत. ते पण नंदी आहेत महादेवाचे. तर त्यांनासुद्धा शुभेच्छा आणि आनंद आहे. कोणत्या गोष्टीचा काही हे नाही आहे कारण की हे हरजीत होत राहते आणि हा प्रेमाचा खेळ जिवाळ्याचा खेळ त्याच्यामुळे आनंद वाटते. आणि त्यांनासुद्धा म्हणजे असं काही विषय नाही आहे. त्यात पण विष्णू पाटील माझा मामाच आहे. तर मामा भाच्या एक शर्यत असते ती झालेली आहे मैत्रीपूर्वक आणि यातला काही कोणत्या प्रकारचं हे नाही आहे. आनंद वाटतोय. राहुल दादा आज म्हणजे पहिलीच शर्यत आहे. कॉन्फिडन्स आहे. तर याच्या पुढचं नियोजन कसं असेल? महत्वाचं नियोजन करणारे आता शुभम आहे, काना आहे, गौरव आहे, ज्ञानू आहे. आमचा आमची मंडळी आहे चांगली. सगळे आमचा जय झाला. हे सगळे एकत्र मिळून पोरं करतात बिनजोडचं नियोजन. आणि पहिलाच मैदान असल्यामुळे आज पहिले उसटण्याला इकडून बैल सोडायचे आपले. पायता इकडे होता त्याच्यामुळे बैलांना पाहिजे तो स्पीड इथं मिळ म्हणजे मला नाही बघायला भेटत माझ्या गाडीला. हा फरक जाणवतोय. म्हणजे पार्टीमध्ये थोडाफार चेंज तुम्हाला दिसतोय. बदल झालेला दिसतोय पण कसं रेग्युलर जे आता हे कसं आमचं गावच झालंय. उसटणा बोलला तर गावची आणि घरचीच पार्टी झाली. मग त्याच्यामुळे काय फेऱ्या इथे असतात त्याच्यामुळे रोजची सरावासारखीच बैल पळतात. जेव्हा तुरशीने जेव्हा बाहेरचा मैदान असेल नवीन मैदान असेल तर गाडी अजून तुरशीने पळायला बघायला भेटते आपल्याला. मला एक विचारायचं आहे मथुर तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे कुठली पार्टी त्या पार्टीमध्ये पळायला? असं काहीच नाहीये. हा इथे या कुठं टेम्पो असेल मी हॅलो टेम्पो थांबो हॅलो आता मला तर दोन पाट्या बघितल्यात मी. दोन शर्यती एक देसाईची झाली सावली मैदान आणि खिडकाली रामश्याम मैदान. या दोन शर्यती तिथे मोठ्या झाल्या पण एकदम जीव तोडून पळाला होता मथुर महबूब सुद्धा. आणि आता 8 तारखेला पण हीच जोरी दिसणार आहे का? हो 8 तारखेला शर्यत आहे आपली मोठी शर्यत आहे. निंबाळकर सर आहेत साताऱ्याचे माझे मित्रच आहेत. आणि मैत्रीपूर्वक लढत होणार. हा मैत्रीपूर्वक लढत बोलून नाही जमणार. एक शर्यत आहे प्रत्येक शर्यत मैत्रीपूर्वक असते. आणि ही जोडी असणार आहे. हा मथुर महबूबच असणार आहे. असं काही नाही बघूया जसा वेळ असेल त्या पद्धतीने. मी तर प्रत्येक वेगवेगळ्या बैलामध्ये बैल हाकलतो असं काय नाही. पण एक आवडती महाराष्ट्राची जोडी आहे देवानी घडवलेली जोडी आहे त्याच्यामध्ये मथुर आणि महबूबच जास्ती करून पळेल मुंबईमध्ये. दादा तुम्हाला 8 तारखेसाठी शुभेच्छा आणि पुढचं आता नवीन वर्ष येतो पूर्ण. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जेवढे शर्यती शौकिंग असतील जेवढे गाडा मालक असतील चालक असतील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी असतील सर्वांना खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांच्या आयुष्यात भरघोस यश येवो ही महादेवाचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद.